गोकुळ शिरगाव इथल्या स्क्रॅप जुनं फर्निचर दुकानाला आणि उजाळेवाडीतील सेंट्रिंग साहित्याच्या गोडाऊनला आज आग लागली भर दुपारी लागलेल्या आगीत स्क्रॅप आणि जुनं फर्निचर जळून खाक झालंय तसंच सेंट्रिंग गोडाऊन मधील लाकडी साहित्य जळालंय त्यामध्ये किमान तीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे आजूबाजूचा गवत पेटवण्यासाठी लावलेल्या आगीमुळं ही दोन्ही गोडाऊन भस्मसात झाल्याचं बोललं जात आहे पुणे बेंगलोर महामार्गावर गोकुळ शिरगाव जवळच्या सुदर्शन पेट्रोल पंपा शेजारी लाईन बाजार इथल्या नासिर दस्तगीर सय्यद यांचं स्क्रॅप जुनं फर्निचर यांचं गोडाऊन वजा शोरूम आहे सुमारे तीन हजार चौरस फूट क्षेत्रात हे गोडाऊन कम शोरूम उभारण्यात आले आज नासिर सय्यद यांच्या पुतळ्याचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता त्यामुळे हे गोडाऊन कम शोरूम बंद करून सर्वजण साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी संभाजीनगर इथल्या बिडी कॉलनीत गेले होते आज दुपारी साडेबारा वाजता सय्यद यांच्या स्क्रॅपच्या गोडाऊनमधून धुराचे प्रचंड मोठे लोट बाहेर येत असल्याचं प्रवाशांच्या निदर्शनास आलं काही स्थानिक व्यावसायिकांनी याबद्दलची माहिती सय्यद यांना दिली दरम्यानच्या काळात सय्यद यांच्या गोडाऊनला लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं अगदी एक किलोमीटर अंतरावरूनही धुराचे लोट दिसत होते दरम्यान कागल नगर परिषद कोल्हापूर महानगरपालिका शाहू साखर कारखाना आणि कागल पंचतारांकित अग्निशमन दलाच्या सहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न ना करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र गोडाऊन मध्ये असलेलं स्क्रॅप जुनं लाकडी फर्निचर गाद्या आणि रंगाच्या डब्यांनी पेट घेतल्यानं आगीची तीव्रता वाढत होती। त्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवण्यात लवकर यश नाही सायंकाळी जेसीबी मशीनच्या सहाय्यानं गोदामाचे पत्रे फोडून आग आटोक्यात आणली या आगीत गोडाऊनमधील स्क्रॅप रंगाचे डबे जुनं लाकडी फर्निचर आणि विविध प्रकारचे बूट जळून खाक झाले त्यातून सय्यद यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमामुळे सायंकाळी पाच वाजता आग पूर्णपणे विझवण्यात यश आलं दरम्यान उजळाईवाडी विमानतळ रोडवरील दस्तगीर मेहबूब शेख यांच्या सेंट्रिंग साहित्याच्या गोदामाला आज दुपारी आग लागली या आगीत पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आलेलं सेंट्रिंगचं लाकडी साहित्य जळून खाक झालंय कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली या घटनेतही शेख यांचं मोठं नुकसान झालंय आजूबाजूचं गवत पेटवताना या दोन्ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे